आजची प्रभात आपल्याला नवी दिशा देणारी आहे। जय जय रघुवीर समर्थ। प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध आष्टीकर। आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आतुरालयाच्या माध्यमातून 2000 सालापासून गोखले सर समाज प्रबोधनाचं कार्य करत आहेत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत आध्यात्मिक प्रगती करण्याच्या दृष्टीने, व्यवहारिक प्रगती करण्याच्या दृष्टीने, आयुष्य आनंदी होण्याच्या दृष्टीने सर खूप छान सोप्या पद्धतीने काही मार्गदर्शन करणार आहेत। आणि आजपासून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत। दर रविवारी सकाळी 7 वाजता आतुरालयाचा यशस्विता हा कार्यक्रम आपण जरूर बघावा। आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरूंचं महत्व फार असतं। आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर सद्गुरूंकडून मार्गदर्शन मिळण्यासारखी भाग्याची गोष्ट कुठली नाही। सद्गुरूंकडून मार्गदर्शन मिळून आपल्या आयुष्यातील अहंकाराचा कचरा हा नष्ट होत असतो आणि आपला दृष्टिकोन हा निर्मळ होत असतो। चला, निर्मळ दृष्टिकोनाने साधना कशी करूया हे आपण आज गोखले सरांकडून जाणून घेऊया। सर, अहंकाराचा कचरा निघून जावा। माणसाकडे फार मोठ्या प्रमाणात अहंकार आहे आणि या अहंकारामुळे साधना फारशी होत नाही। आता इथे प्रश्न असा येतो की आत्मविश्वास हा पण अहंकार आहे का? मी हे करू शकतो असं म्हणताना आत्मविश्वास दिसतो की अहंकार वाढतो? आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये अतिशय फुसट प्रेग आहे। ही जर माणसाला ओळखता आली तर तो यशस्वी होऊ शकतो। मी हे करू शकतो हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो निश्चित आत्मविश्वास असतो आणि मी हे केलं असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा तो अहंकार असतो। कर्ता करविता मी नाही, कर्ता करविता माझे गुरु आहेत, त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर मी हे सगळं करू शकतो, ही भावना ज्या वेळेला तयार होते त्यावेळेला आपण आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल करू शकतो। मग ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत की आत्मविश्वास हा माणसाला असलाच पाहिजे पण अहंकार नसलाच पाहिजे। चला, आजपासून आपण प्रयत्न करूया की अशा तऱ्हेने साधना करता येईल का? खूपच छान सर, अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात गोखले सरांनी आपल्यापर्यंत आत्मविश्वास आणि अहंकार या दोनांमधली जी पुसटशी रेघ आहे ती कशी ओळखायची याचं मार्गदर्शन केलेलं आहे। आपण आयुष्यातला आत्मविश्वास वाढवूया आणि अहंकार काढून टाकूया आणि त्या तऱ्हेने साधना करून आपली आध्यात्मिक प्रगती साधूया। तुम्हा सगळ्यांना या आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा। अशाच नवीन तऱ्हेच्या मार्गदर्शनाबरोबर पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी।